132 नालासोपारा विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या 10 दिवसांपासून या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार यावरून उलटसुलट चर्चा सुरू होती. मात्र भाजपच्या पहिल्या यादीत नालासोपारा येथून राजन नाईक यांची उमेदवारी जाहीर होईल असा अंदाज होता तो आज खरा ठरला आहे. या मतदारसंघात डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. पण गेली 3 दशके भाजपमध्ये सक्रिय असलेले राजन नाईक यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पहिली पसंती दिली आहे. राजन नाईक यांनी 2014 साली या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी बविआचे आमदार क्षितिज ठाकूर, सेनेचे शिरीष चव्हाण व भाजपचे राजन नाईक यांच्यामध्ये तिहेरी लढत झाली. या लढतीत आमदार क्षितिज ठाकूर यांनी राजन नाईक यांचा 54,499 मतांनी पराभव केला होता. या लढतीमध्ये आमदार क्षितिज ठाकूर यांना 1,13,566 तर राजन नाईक यांना 59,067 मते मिळाली होती. तर सेनेचे शिरीष चव्हाण हे 40,321 मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यानंतर 2019 निवडणुकीत आमदार क्षितिज ठाकूर यांनी सेनेच्या प्रदीप शर्मा यांचा पराभव केला. या निवडणुकीत आमदार क्षितिज ठाकूर व राजन नाईक हे पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. विधानसभेची आमची जिंकण्याचीच तयारी आहे. आम्ही 100% नालासोपारा विरार ह्या मतदाराच्या जोरावर आम्ही सांगतो. मतदाराचं जे प्रेम आहे, विश्वास आहे, ह्या जोरावर आमचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांचं नेतृत्व, प्रज्ञा मॅडम आहेत, मनोज बाबा, सगळेच आमचे कार्यकर्ते, विनीत तिवारी, सगळेच कार्यकर्ते, कोणाकोणाची नाव घेत देवरा सर, सगळ्याच कार्यकर्ते प्रचंड मेहनत लोकसभेमध्ये केली, त्याच्याही 10 जास्त मेहनत येणाऱ्या विधानसभेमध्ये सगळे कार्यकर्ते असं आम्ही सगळे करू. आणि ह्या नालासोपारा, विरार आणि बाजूचाही वसई असेल ह्यामध्ये चांगला विकास, एक आमदार कसा असावा, आमदाराचं काम काय, ते आम्ही जनतेला ह्यानंतर या काळामध्ये दाखवून देऊ. येणाऱ्या काळामध्ये आम्ही लोकांच्या पर्यंत घरोघरी जाण्याचा प्रयत्न करू. आमचं सरकार, केंद्र सरकार आदरणीय मोदीजी, महाराष्ट्र सरकार, शिंदे साहेबांचं सरकार, आमचे देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, त्यामध्ये ह्यांनी केलेली कामं, आत्ताच लाडकी बहिणीची आणलेली योजना जवळ, त्याचा मिळालेला लाभ आणि अनेक या कामा केलेल्या कामाच्या जोरावर निश्चितपणे ह्या नालासोपारा विधानसभेतील मतदार भारतीय जनता पार्टीला साथ देतील असा ठाम विश्वास मला आहे. माझ्यासाठी काटेकी टक्कर कोण नाही. लोकसभेमध्ये 71,000 मताची आघाडी भारतीय जनता पार्टीला मिळाली. आता 1,00,000 मतापेक्षा जास्त आघाडी भारतीय जनता पार्टीला निश्चितपणे मिळेल असा ठाम विश्वास मला आहे.